एसटी महामंडळाचं शासनात विलनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या काही दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू आहे. मंगळवारी धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एकविरा देवीला साकडं घातलं. जोपर्यंत विलनीकरण होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याची शपथ धुळ्यातील एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली. आज धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी खानदेशी कुलस्वामिनी आई एकविरा देवी यांच्या चरणी आरती करून देवीला साकडं घातलंय. मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना देव सद्बुद्धी देव आणि आमच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या परिवारासह देवी चरणी केली. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कुलस्वामिनी कारल्याची आई एकविरा देवी, त्याच देवीचं प्रतिरूप असलेले आपले खानदेशची कुलस्वामिनी आई एकविरा माता यांना आज आम्ही सर्व एसटी कामगारांच्या वतीने साकडं घालून मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला आई एकविरा देवी सद्बुद्धी देवो की आमची जी एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण झालं पाहिजे ही जी मागणी आहे या मागणी पूर्ण होण्यासाठी आई एकविरा देवी यांनी माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला सद्बुद्धी देऊन ये आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण हो असं साकडं आज आम्ही या ठिकाणी सर्व कामगारांच्या वतीने घातलेलं आहे. तसेच काल देखील दिंडोरी दरबार प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे आणि गुरुमाऊलींपुढे आमच्या महामंडळातील एक सहकारी सदस्य सौ प्रमिलाताई दीक्षित आणि त्यांचे पती हे कुटुंबासहित जाऊन त्यांनी तेथे देखील साकडं घातलं. गुरुमाऊलींनी देखील आशीर्वाद दिलेला आहे. तसंच आई एकविरा चरणीसुद्धा आम्ही आज प्रार्थना करून आईंचे आशीर्वाद घेतलेला आहे. आणि आज तिसाव्या दिवशी आमचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा आज तिसावा दिवस आहे. या तिसाव्या दिवशी आम्ही आई एकविराला खण नारळाची ओटी देऊन ओटी भरून आम्ही महाआरती केली आणि आरतीच्या माध्यमातून आई एकविराला साकडं घालून आमची मागणी ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी. जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही विलीनीकरणावर ठामच आहोत. परंतु आई एकविरा आणि काल गुरुमाऊलींनी दिलेला आशीर्वाद यामुळे आमची मागणी लवकरच पूर्ण होईल असा आशावाद आम्हाला आहे. फक्त माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला ही सद्बुद्धी मिळो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने पूर्ण आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.